माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर उद्या निर्णय दिला जाईल. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाची आणखी युक्तिवाद करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे आणि आता उद्या या संदर्भातला निकाल कोर्ट देणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.